देशभरातील सर्व टोल नाक्यावर 1 जानेवारीपासून कॅश कलेक्शन बंद करून सर्व वाहनांना फास्टॅग बसवण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले होते. त्यानंतर पुन्हा 16 जानेवारीपासून सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग असेल असं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र आता पुन्हा फास्टॅगला 15 फेब्रुवारीपर्यंत सूट देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांनी आपल्या वाहनांना फास्टॅग बसवावा आणि विना कटकट टोल नाक्यावरून प्रवास करावा.